सोलापूर जिल्ह्यातल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आता नवीनच ट्विस्ट निर्माण झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघ हे राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकीच एक असणारा माढा विधानसभा मतदारसंघ. तसे पाहिले तर या विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने शिंदे बंधूंचा प्रभाव दिसून आलेला आहे. विद्यमान आमदार असणारे ज्येष्ठ नेते बबनराव शिंदे हे गेल्या 6 टर्मपासून या ठिकाणचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता जी आगामी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीला बबनराव शिंदे हे उभा राहणार नाही, तर त्यांचे चिरंजीव असणारे रणजितसिंह शिंदे हे उमेदवारीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. दरम्यान आता बबनराव शिंदे हे उभा राहणार नसताना त्यांचे चिरंजीव उभा राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडू लागलेल्या आहेत. त्यातील प्रमुख घडामोड म्हणजे बबनराव शिंदे यांचे पुतणे असणारे युवा नेते धनराज शिंदे यांनी आता वेगळी भूमिका घेतली असून त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. कारण आता धनराज शिंदे यांनी आपण या पुढील काळामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे काम करणार असल्याचे जाहीरपणे सांगितलेले आहे. एकूणच त्यांची ही जी भूमिका आहे ती भूमिका बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही काळापासून राजकारणामध्ये आपल्याला मागे ठेवले जात आहे, किंबहुना राजकारणात आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना निर्माण झाल्याचेही त्यांच्या विधानामधून आता दिसून येत असून आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आहे की आपण निवडणुकीच्या रिंगणात असावे असेही त्यांनी बोलून दाखवले आहे. एकूणच सद्यस्थितीत तरी बबनराव शिंदे रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधी अशी भूमिका धनराज शिंदे यांनी घेतल्याचे स्पष्टपणे जाणू लागले आहे. माढा तालुक्यातील मानेगाव येथे त्यांची नुकतीच एक सभा पार पडली आणि त्या सभेच्या दरम्यान त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. पवारसाहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण राहणार असेही त्यांनी बोलून दाखवलेले आहे. एकूणच आता शिंदे कुटुंबामध्ये राजकीयदृष्ट्या फूट पडल्याचेही स्पष्टपणे समोर आलेले आहे. दरम्यान आपल्या भाषणामध्ये धनराज शिंदे यांनी एक महत्त्वाचा असा मुद्दा घेतला होता, तो मुद्दा असा की राजकारण आणि कारखानदारी या दोन बाजू जोपर्यंत एकत्रच आहे किंवा एकाच ठिकाणी या दोन्ही सत्ता आहेत तोपर्यंत जनतेची कामं होणार नाहीत. हा मुद्दा घेत असताना त्यांनी थेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी जी काही माणसं कामाला ठेवली होती ती माणसं या ठिकाणी सर्व घडामोडींवर नजर ठेवायची. त्याचप्रकारे कारखान्याच्या माध्यमातून जे चिटबॉय काम करतात ते चिटबॉय सर्व नागरिकांवर लक्ष ठेवण्याचेच काम करतात असे विधान त्यांनी केलं होतं. आणि कारखानदार हे वेगळे असले पाहिजेत आणि राजकारण करणारे वेगळे असले पाहिजेत हे सांगताना कारखानदारीची खुर्ची आणि आमदारकीची खुर्ची या दोन खुर्च्या या स्वतंत्र असल्या पाहिजेत अशी भूमिकाही धनराज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धनराज शिंदे हे प्रामुख्याने पवार गटाकडून इच्छुक असल्याचेही आता लपून राहिलेले नाही. आपण विधानसभा निवडणूक लढवावी अशी आता जनतेचीच मागणी आहे असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. सोबतच आता काहीही जरी झाले तरी पवारसाहेब जे सांगतील त्याप्रमाणेच आपली वाटचाल राहील हे सांगत असतानाच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीचा सदस्य होतो आणि आताही आपण तेथेच आहे. एकूणच माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पवारसाहेबांसोबत असलेला मी एक जुना कार्यकर्ता आहे असे सांगण्याशी ते विसरलेले नाहीत. आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके काय होणार याबाबत फार मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच धनराज शिंदे यांच्या त्या भाषणामुळे किंवा त्यांच्या आता नवीन भूमिकेमुळेही मोठ्या चर्चा या विधानसभा मतदारसंघामध्ये रंगलेल्या आहेत. आतापर्यंत विधानसभा निवडणूक म्हणले की बबनराव शिंदे हे आमदार हे समीकरणच गेल्या काही काळापासून माढा विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झालेले होते. मात्र आता एक थोडंसं बदलाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बदलाचं या अर्थाने की आता बबनराव शिंदे हे वयोमानानुसार त्यांनी निवडणूक लढविण्याची आता इच्छा व्यक्त केलेली नाही, मात्र आता रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवतील असे वातावरण तयार झालेले आहे. एकूणच बबनराव शिंदे यांचे पुत्र असणारे रणजितसिंह शिंदे आता विधानसभा लढवतील आणि हा जो बदल
होतोय त्या पार्श्वभूमीवरच आता धनराज शिंदे यांनी माढा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या वेळीही आपल्यावर अन्याय झाला, लोकभावना असतानाही आपल्याला ते पद मिळालं नाही आणि आता पुन्हा एकदा पुत्रप्रेमच आता या ठिकाणी दिसून येत असताना आपण मात्र आता वेगळी भूमिका घेऊन पवारसाहेबांसोबत राहणार आहे हे स्पष्ट केले आहे. हे सांगत असताना त्यांनी गेल्या अनेक काळामध्ये माढा विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिक हे अनेक समस्यांना तोंड देत आहेत हे देखील सांगितलेलं आहे. शिक्षणाच्या असुविधा, आरोग्याच्या असुविधा, इतर काही गोष्टींच्या भौतिक असुविधा याकडेही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये लक्ष वेधलेलं आहे आणि आता जनतेचाही मूड पालटला आहे हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले होते हे सांगण्याशी ते विसरलेले नाहीत. एकूणच माढ्यातील शिंदे कुटुंबामध्ये राजकीयदृष्ट्या आता कुठेतरी वेगवेगळे मतप्रवाह तयार होत असल्याचेही स्पष्टपणे आता समोर आलेले आहे. त्यातच बबनराव शिंदे यांचे पुत्र असणारे रणजितसिंह शिंदे हे आता आमदारकी लढवणार असताना बबनराव शिंदे यांची पुतणी धनराज शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली असून आता पवारसाहेब सांगतील त्याप्रमाणेच आपण पुढील काळामध्ये राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच आता शिंदे कुटुंबातील या भूमिका रणजितसिंह शिंदे यांची आगामी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारी, धनराज शिंदे यांनीही व्यक्त केलेली विधानसभेची इच्छा, त्यांनी मांडलेली भूमिका याबाबत तुम्हाला काय वाटते? माढा विधानसभा मतदारसंघातील जनता नेमका कोणता कौल देईल, तेथील घडामोडी नेमक्या कशा असतील आणि त्या ठिकाणचा भावी आमदार नेमका कोण असेल याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच आपण अद्याप आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत